नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे जस्ट फॉर हेल्थ आजच्या भागामध्ये आपण मायग्रेन म्हणजेच अर्धशिशीची संपूर्ण माहिती घेणार आहोत अर्धशिशी म्हणजे काय याची लक्षणं काय आहेत याचा धोका कुणाकुणाला असतो याचा डायग्नोसिस कसा केला जातो ट्रीटमेंट काय आहे आणि या आजाराची तीव्रता आणि फ्रिक्वेन्सी कमी करण्यासाठी घरगुती उपचार काय करू शकतो हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मायग्रेन हा जेनेटिक न्यूरोलॉजिकल डिझीज आहे जेनेटिक न्यूरोलॉजिकल डिझीज म्हणजे काय तर अनुवंशिकतेने येणारा मज्जा संस्थेशी निगडित असलेला एक प्रकारचा आजार आहे ज्याच्यामध्ये तीव्र डोकेदुखी होते याच्यामध्ये डोकेदुखीची तीव्रता प्रत्येक माणसागणिक किंवा प्रत्येक व्यक्तिगणिक वेगवेगळी असू शकते काही काही लोकांना याचा अधूनमधून त्रास होतो पण काही काही लोकांना याचा फ्रिक्वेंटली आणि एवढा तीव्र त्रास होतो की त्यांना त्यांच्या दैनंदिन कामं करण्यामध्ये सुद्धा अडथळा निर्माण होतो असा त्रास जर तुम्हाला असेल तर त्याच्यावर घरगुती उपचार करत बसण्यापेक्षा किंवा अंगावर काढण्यापेक्षा जवळच्या न्यूरोलॉजिस्टला किंवा तुमच्या फॅमिली डॉक्टरला जरूर दाखवून घ्या कारण हा आजार ज्याला असतो त्याची इंटेन्सिटी त्या माणसालाच माहिती असते त्यामुळे अंगावर काढू नका या लोकांना हा त्रास तर कॉमनच आहे हा त्रास बऱ्याच जणांना होतो घरीच काहीतरी औषधं घे लक्ष देऊ नको होईल त्रास कमी असे सल्ले न देता त्याची तीव्रता त्याची फ्रिक्वेन्सी समजून घ्या आणि डॉक्टरांकडे जरूर घेऊन जा किंवा तुम्हाला हा त्रास असेल तर डॉक्टरांना जरूर भेटा आता मायग्रेनचा धोका कुणाकुणाला असू शकतो ते बघूया सगळ्यात पहिला फॅक्टर आहे हेरिडेटरी फॅमिली हिस्ट्री म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये जर कुणाला हा आजार असेल तर तुम्हालाही हा त्रास होण्याची पन्नास टक्के शक्यता आहे दुसरा धोक्याचा फॅक्टर आहे नैसर्गिक परिस्थिती किंवा नैसर्गिक वातावरण काही काही ठिकाणी अतिप्रमाणात थंडी असते काही काही ठिकाणी अतिप्रमाणात गरमी पण असते काही काही ठिकाणी हवेमध्ये उमस म्हणजेच ह्युमिडिटी जास्त प्रमाणात असते किंवा तुम्ही अशा ठिकाणी राहत असता जिथे तुम्हाला तीव्र प्रकाश तीव्र आवाज किंवा तीव्र गंधाचा त्रास होत असतो तर असं जर काही तुमच्या आजूबाजूला असेल असं काही वातावरणामध्ये असेल किंवा तुम्ही अशा एरियामध्ये राहता जिथे सडन चेंजेस होतात वातावरणामुळे या गोष्टींमुळे सुद्धा तुम्हाला हा त्रास सुरू होऊ शकतो याचा धोका पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त असतो याचं कारण म्हणजे हार्मोनल चेंजेस महिलांच्या आयुष्यात खूप मोठ्या प्रमाणात हार्मोनल चेंजेस होणारे असे काही टप्पे असतात ज्यामुळे महिलांना पुरुषांपेक्षा हा त्रास जास्त होतो हे टप्पे कुठले कुठले असतात तर प्रत्येक महिन्यामध्ये येणारी जी पाळी असते त्या पाळीच्या दोन ते तीन दिवस आधी काही हार्मोनल चेंजेस होतात त्यामुळे हा त्रास होतो कधी कधी वेळी सुद्धा भरपूर हार्मोनल चेंजेस शरीरामध्ये होत असतात त्यामुळे सुद्धा हा त्रास सुरू होऊ शकतो तिसरी गोष्ट आहे रजोनिवृत्तीकडे जाणाऱ्या ज्या महिला असतात त्यांच्यामध्ये सुद्धा हार्मोनल चेंजेस होत असतात त्यामुळे त्यांनाही हा त्रास जास्त प्रमाणात होऊ शकतो तर थोडक्यात काय तर पुरुष आणि महिलांमध्ये असलेल्या हार्मोनल डिफरन्समुळे महिलांमध्ये हा त्रास जास्त आढळून येतो काही काही वेळा पौगंडावस्थेत असलेली मुलं आणि मुली यांनाही ह्याचा त्रास होऊ शकतो चौथी गोष्ट आहे स्ट्रेस तुम्हाला जर काही इमोशनल स्ट्रेस असेल किंवा तुम्ही किंवा कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही ताणतणाव असतील आणि त्याचमुळे तुमच्या झोपेवर त्याचा परिणाम होत असेल तुमच्या जर झोपेच्या वेळा बदलत असतील सारख्या किंवा तुमची झोप पुरेशी होत नसेल किंवा तुम्ही जास्त झोप घेत असाल तर या बदललेल्या झोपेच्या सायकलमुळे सुद्धा आणि स्ट्रेस ताणतणाव ह्याच्यामुळे सुद्धा ह्याचा धोका वाढू शकतो पाचवी गोष्ट म्हणजे काही काही प्रकारचे आजार आता हे आजार कुठले आहेत तर काही जणांना डिप्रेशन असतं काही जणांना एन्झायटी असते म्हणजे मानसिक आजार असतात बायपोलर डिसऑर्डर इपिलिप्सी असे पण काही आजार असतात तर अशा आजारांमध्ये सुद्धा ह्याचा धोका होऊ शकतो सहावी गोष्ट आहे काही प्रकारची औषधं अल्कोहोल त्यातल्या त्यात, त्यात रेड वाईन आणि कॉफीचं प्रमाणात सेवन करत असाल तर किंवा तुमच्या जेवणाच्या वेळा जर तुम्ही सारख्या सारख्या बदलत असाल उशिरा जेवत असाल किंवा उपास करत असाल तर जेवण तुम्ही स्किप करायची जर तुम्हाला सवय असेल तर तुम्हालाही हा त्रास होऊ शकतो आणि काही काही अन्न पदार्थ सुद्धा आहेत ज्याच्या अतिसेवनामुळे तुम्हाला हा त्रास होऊ शकतो जसं की एज केलेलं जे चीज असतं ते चीज प्रोसेस्ड फूड मैदा साखर ब्रेड किंवा बेकरीचे इतर पदार्थ केक शीतपेय ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात साखर वापरलेली असते अशी शीतपेय या पदार्थांचं जर तुम्ही अतिप्रमाणात सेवन करत असाल तर तुम्हालाही याचा धोका संभवू शकतो काही काही सेन्सरी स्टिम्युलेशन्स असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला तीव्र प्रकाश किंवा रोज तीव्र आवाजाच्या ठिकाणी तुम्ही काम करत असाल किंवा काही तीव्र गंध असतात अशा ठिकाणी जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला याचा धोका असू शकतो तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला मायग्रेनचा धोका असू शकतो किंवा मा तुम्हाला मायग्रेनचा त्रास होऊ शकतो आता याचा धोका कुणाकुणाला असतो हे तर आपण बघितलंय आता आपण ह्याची लक्षणं काय असतात ते बघूया मायग्रेनमध्ये तीव्र डोकेदुखी हे तर मेन लक्षण आहेच पण मायग्रेनची जी लक्षणं आहेत ती चार भागांमध्ये विभागली गेलेली आहेत म्हणजे या आजाराचा प्रोग्रेस हा चार स्टेप्समध्ये होत असतो पहिली स्टेज आहे प्रोड्रोम दुसरी आहे ऑरा तिसरी आहे ॲक्च्युअल अटॅक आणि चौथी आहे पोस्ट ड्रोम सगळेच पेशंट ज्यांना मायग्रेनचा त्रास असतो ते सगळे लोक ह्या स्टेजेसमधून जातात असं काही नाही आहे पण ज्यांना तीव्र त्रास आहे अशी लोक ह्या चारही स्टेजेस स्टेजेसमधनं जातात पहिली स्टेज आहे प्रोड्रोम म्हणजे ज्यावेळी तुम्हाला मायग्रेनचा अटॅक येणार असतो त्याच्या आधीच दोन ते तीन दिवस तुम्हाला काही वॉर्निंग साईन्स आणि सिमटम्स दिसतात किंवा एक्सपिरियन्स होतात त्याला प्रोड्रोम स्टेज असं म्हणतात त्याचीही काही लक्षणं आहेत ती जर तुमच्या लक्षात आली तर तुम्हाला कळेल की तुम्हाला, तुम्हाला मायग्रेनचा अटॅक येणार आहे ती लक्षणं आहेत बद्धकोष्ठता कॉन्स्टिपेशन मूड चेंजेस म्हणजे तुमचे स्विंग्ज होतात मूड्समध्ये एकदम हॅपी वाटायला लागतं एकदम वाटायला लागतं काही काही प्रकारच्या अन्न पदार्थांसाठी क्रेविंग म्हणजे तुम्हाला काही काही पदार्थ खावेसे वाटतात जे तुम्ही इतर वेळी खात नाही अशा पदार्थांचं तुम्हाला क्रेविंग होतं तुमच्या मानेमध्ये तुम्हाला स्टिफनेस जाणवू शकतो म्हणजे कडकपणा किंवा ताठरपणा आपण म्हणतो तसा तुमच्या मानेमध्ये तुम्हाला स्टिफनेस जाणवू शकतो इनक्रीज युरिनेशन म्हणजे तुम्हाला लघवीला वारंवार जावं लागतं फ्लुईड रिटेन्शन म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये जड जड झाल्यासारखं वाटतं कारण त्याच्यामध्ये फ्लुईड किंवा पाणीचं रिटेन्शन तुमच्या शरीरामध्ये होत असतं म्हणून तुम्हाला शरीर जड झाल्यासारखं वाटतं आणि तुम्हाला कंटिन्युअसली जांभया येतात किंवा याला कंटिन्युअस यॉनिंग असं म्हणतात तर ही काही लक्षणं आहेत जी तुम्हाला अटॅक यायच्या दोन तीन दिवस आधी दिसू शकतात दुसरी स्टेज आहे ओरा तर हे ऑरा म्हणजे काय तर ही ऑराची जी लक्षणं आहेत किंवा ऑरा स्टेजची जी लक्षणं आहेत ती तुम्हाला अटॅकच्या आधी किंवा अटॅकच्या वेळीसुद्धा जाणवू शकतात तर या लक्षणांमध्ये काय काय येतं या ऑराचा त्रास तुम्हाला काही मिनिट ते तासाभरापर्यंत सुद्धा जाणवू शकतो तर या ओराची लक्षणं काय आहेत तर तुम्हाला डोळ्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे आकार दिसतात तुम्हाला काळे किंवा पांढरे ठिपके दिसू शकतात किंवा बॅटरीचा जो फ्लॅश असतो त्या फ्लॅशलाईट सारखा प्रकाश तुम्हाला तुमच्या डोळ्यांसमोर दिसतो किंवा कधी कधी तुम्हाला एकदम समोरचं काहीच दिसेना असं होतं तर ही जी काही विज्युअल सिमटम्स आहेत ही सिमटम्स तुम्हाला ऑरा ह्या स्टेजमध्ये दिसू शकतात आणि ही सगळी सिमटम्स रिव्हर्सिबल असतात ती अटॅकच्या वेळी किंवा अटॅक यायच्या आधीच दिसतात पण ती रिव्हर्सिबल सिमटम्स आहेत हातापायामध्ये पिना किंवा सुया टोचल्यासारखं वाटणं शरीराच्या एकाच बाजूला विकनेस जाणवतो बधीरपणा जाणवतो मुंग्या येतात किंवा तुम्ही काही बोलत असाल तर तुम्हाला सरळपणे वाक्य बोलायला त्रास होतो तर ही काही औरामध्ये येणारी लक्षणं आहेत तिसरी स्टेज आहे ऍक्च्युअल अटॅक या अटॅकमध्ये तुम्हाला तीव्र डोकेदुखी जाणवते तुम्हाला नावशिया म्हणजे मळमळ आणि उलटीची भावना किंवा उलटी सुद्धा होऊ शकते आणि ही लक्षणं एकदा सुरू झाली की ती चार तासापर्यंतही राहू शकतात किंवा साधारण बहात्तर तासापर्यंतसुद्धा ही लक्षणं तुम्हाला जाणवू शकतात म्हणजे तुम्ही जर ती अनट्रीटेड ठेवली तर साधारण बहात्तर तासांपर्यंत सुद्धा ही लक्षणं लांबू शकतात आता प्रत्येकासाठी ह्या अटॅकची तीव्रता आणि लक्षणं कमी जास्त प्रमाणात वेगळी वेगळी असू शकतात तुम्हाला जर ही अटॅकची फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर साधारण आठवड्यातनं तीन तीन वेळा तुम्हाला हा त्रास होऊ शकतो किंवा याची फ्रिक्वेन्सी जर कमी असेल तर तुम्हाला साधारण महिन्यातनं एक ते दोन वेळा हा त्रास होऊ शकतो या अटॅकच्या वेळी तुम्हाला डोक्याच्या एकाच बाजूला किंवा दोन्हीही बाजूला तीव्र असहनेबल डोकेदुखी असू शकते डोक्यामध्ये ठणकून वेदना होतात तीव्र प्रकाश तीव्र आवाज तीव्र गंध तुम्हाला अजिबात सहन होत नाही त्यामुळे तुमची चिडचिड होते मळमळ होऊ शकते किंवा ऍक्च्युअल तुम्हाला उलटी सुद्धा होऊ शकते ही सगळी मायग्रेनच्या अटॅकची लक्षणं आहेत आणि चौथी स्टेज आहे पोस्ट ड्रॉम ज्यांना खूप तीव्र प्रकारचा त्रास असतो अशा लोकांना हा अटॅक येऊन गेल्यावरती खूप थकवा येतो गळून गेल्यासारखं वाटतं आणि त्यांना गोंधळल्यासारखं सुद्धा वाटू शकतं आता आपण बघूया मायग्रेनचा डायग्नोसिस कसा केला जातो याच्यामध्ये तीव्र डोकेदुखी तर असतेच पण तीव्र डोकेदुखी हे खूप सामान्य लक्षण आहे आणि इतर आजारांमध्ये सुद्धा हे लक्षण तुम्हाला दिसू शकतं म्हणूनच याचं डायग्नोसिस कसं केलं जातं ते आपण बघूया तुम्हाला जर तीव्र डोकेदुखी असेल आणि वर सांगितलेली काही लक्षणं असतील आणि ह्याची फ्रिक्वेन्सी जर जास्त असेल तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांकडे जायला पाहिजे तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे जाल तेव्हा सगळ्यात पहिले डॉक्टर तुमची हिस्ट्री घेणार ज्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रश्नांच्या उत्तरांवरून तुम्हाला काय काय लक्षणं आहेत ते डॉक्टरांच्या लक्षात येईल आणि डॉक्टर तुमची शारीरिक तपासणी पण पन करतील पण ती मायग्रेनसाठी नसते तर तुम्हाला असलेली जी दुसरी लक्षणं आहेत त्याची इतर काही कारणं आहेत का हे शोधण्यासाठी तुमची शारीरिक तपासणी पण केली जाते कारण मायग्रेनसाठी तर काही स्पेसिफिक टेस्ट नाहीये पण इतर कारण शोधायसाठी तुम्हाला डॉक्टर टेस्ट सांगू शकतात तर ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे तर ह्याच्यामध्ये काय होतं तर सगळ्यात पहिले हिस्ट्री विचारली जाते तर ह्याच्यामध्ये डॉक्टर तुम्हाला तुमच्या लक्षणांची तीव्रता त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे कुठल्या गोष्टीमुळे तुम्हाला त्रास होतो कुठल्या गोष्टींमुळे त्रास होत नाही कशाने तुमचा हा त्रास वाढतो पाळीच्या आधी पाळीच्या नंतर अशा प्रकारची प्रश्न विचारून ह्या प्रश्नांच्या उत्तरांवरनं किंवा या, कि या लक्षणांवरनं ते ठरवतात की तुम्हाला मायग्रेन आहे किंवा नाही आणि तुम्हाला जर अशी तीव्र डोकेदुखी असेल तर तुम्ही एक सगळ्यात महत्वाचं काम करायला पाहिजे ते म्हणजे एक डायरी मेंटेन करायची आणि त्या डायरीमध्ये तुम्हाला हा त्रास महिन्यातनं किंवा आठवड्यातनं किती वेळा होतो हा त्रास व्हायच्या आधी हा त्रास होताना काय काय लक्षणं आहेत किंवा हा त्रास झाल्यावरती तुमची काय लक्षणं आहेत कुठल्या गोष्टी खाल्ल्यावर किंवा कुठल्या गोष्टीवर एक्सपोज झाल्यावर तुम्हाला हा त्रास जास्त होतो याची नोंद जर तुम्ही डायरीमध्ये ठेवली तर तुम्हाला डॉक्टरांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं देता येतील काही काही वेळा डॉक्टर तुम्हाला सांगितलेल्या हिस्ट्रीवरून एम आर आय किंवा सी टी स्कॅनची तपासणी पण सांगू शकतात पण त्याचं कारण वेगळं आहे का नाही हे शोधण्यासाठी या टेस्ट तुम्हाला सांगितल्या जातात किंवा या तपासण्या तुम्हाला सांगितल्या जातात पण एम आर आय किंवा सी टी स्कॅनमध्ये मायग्रेनचं डायग्नोसिस होऊ शकत नाही खूप पेशंट विचारतात की ह्या मायग्रेनचं डायग्नोसिस एम आर आयमध्ये किंवा सी टी स्कॅनमध्ये का होत नाही त्याचं कारण असं आहे मायग्रेन हा आजार नॉर्मल ब्रेन स्ट्रक्चरमध्ये आढळून येणारा फंक्शनल ॲबनॉर्मेलिटी आहे फंक्शनमध्ये झालेला बिघाड एम आर आयमध्ये दिसून येत नाही म्हणूनच मायग्रेनला फंक्शन इन सेटिंग ऑफ नॉर्मल ब्रेन स्ट्रक्चर असंही म्हटलं आता मायग्रेनसाठी हे बघूया जशी लक्षणांची तीव्रता प्रत्येक माणसासाठी वेगवेगळी असू शकते तशीच ट्रीटमेंट सुद्धा वेगवेगळी असू शकते या मायग्रेनची जी ट्रीटमेंट असते ती साधारण थ्री स्टेप्समध्ये असते तर एक तुम्हाला जो अॅक्यूट त्रास होत असतो म्हणजे तुम्हाला जर आत्ता ताबडतोब खूप डोकेदुखी आहे तुम्हाला मळमळ उलटी आहे तर त्याच्यावर उपचार करणं गरजेचं असतं त्याच्यासाठी डॉक्टर तुम्हाला काही औषधं प्रिस्क्राईब करू शकतात तर ही झाली अॅक्यूट ट्रीटमेंट म्हणजे तुम्हाला जी जी काही लक्षणं दिसत आहेत त्या लक्षणांवरून डॉक्टर तुमचा तो त्रास इमिजिएट कमी करण्यासाठी जी ट्रीटमेंट देतात ती आहे अॅक्यूट ट्रीटमेंट दुसरी स्टेप आहे प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट तर या प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंटमुळे काय होतं तर तुम्हाला हा जर त्रास तीव्र असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी आणि त्याची इंटेन्सिटी कमी करण्यासाठी काही गोष्टी किंवा काही जीवनशैलीतले बदल आहारातले बदल डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करू शकतात त्यामुळे तुमची फ्रिक्वेन्सी आणि तीव्रता कमी व्हायला मदत होते ही आहे प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट काही औषधांचं कॉम्बिनेशन लाईफस्टाईलमध्ये केलेले चेंजेस आणि तुमच्या आहारात केलेले चेंजेस या दोन स्टेप्समध्ये मायग्रेनची ट्रीटमेंट केली जाते म्हणजे जर तुम्हाला तीव्र त्रास नसेल आणि तुम्ही लगेच डॉक्टरांकडे गेलात तर काही काही नुसत्या लाईफस्टाईलच्या चेंजेसमुळे किंवा आहारातील बदलांमुळे सुद्धा तुम्हाला हा त्रास कमी होऊ शकतो मायग्रेनचा ॲटॅक ज्या गोष्टींमुळे येतो किंवा ज्या गोष्टींमुळे वाढतो तीव्र होतो ज्याला आपण ट्रिगरिंग फॅक्टर्स असं म्हणतो तर हे ट्रिगरिंग फॅक्टर्स जर आपण टाळले तर मायग्रेनचा आजार कमी होऊ शकतो किंवा त्याच्या लक्षणांमध्ये फरक पडू शकतो ही जी प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट आहे ही पाच गोष्टींमुळे कमी कर, करता येऊ शकते या ट्रीटमेंटचा शॉर्ट फॉर्म आहे सीड्स एस ई -E ई -E डी एस हे लक्षात राहायला सोपं जावं म्हणून मी सीड्स सांगते पहिला एस जो आहे त्याचा अर्थ आहे स्लीप तुमच्या झोपेच्या आणि उठण्याच्या वेळा फिक्स करा अतिप्रमाणात किंवा कमी प्रमाणात झोप घेणं कमी करा आणि झोपेच्या आधी मोबाईल आणि टी व्ही बघणं कमी करा ई स्टॅण्ड फॉर एक्सरसाइज तर एक्सरसाइजमध्ये चालणे योगा करणे स्ट्रेचेस करणे प्राणायाम यातला तुम्हाला जमेल तेवढा वेळ जमेल तो तुम्ही व्यायामाचा प्रकार करा पण त्याच्यामध्ये सातत्य ठेवा दुसरा ई आहे ईट हेल्दी पौष्टिक संतुलित आणि होम मेड फूड खा जास्तीत जास्त खायचा प्रयत्न करा त्यामुळे सुद्धा तुमचा हा त्रास कमी होईल डी स्टँड्स फॉर डायरी म्हणजे तुम्हाला जर असा प्रकारचा काही त्रास असेल आणि तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला मायग्रेनचा त्रास होतोय तर त्याची डायरी मेंटेन करा म्हणजे हे त्रास टाळून म्हणजे तुम्हाला कारणं आणि ट्रिगरिंग फॅक्टर्स लक्षात येतील आणि जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाल तेव्हा त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची तुम्हाला व्यवस्थित उत्तरं देता येतील की आठवड्यातनं तुम्हाला किती वेळा हा त्रास होतो महिन्यातनं किती वेळा होतो कुठल्या गोष्टींनी वाढतो अशी डायरी मेंटेन करा ज्याचा तुम्हाला फायदा होईल आणि एस स्टँड्स फॉर स्ट्रेस तुम्हाला जर काही ताणतणाव असतील तर ते ताणतणाव देणाऱ्या गोष्टी कमी करा काही छंद वर्ग जोपासा तुम्हाला जे आवडतात त्या गोष्टी करा ज्या आवडत नाहीत त्या गोष्टी टाळा त्यामुळे तुम्हाला टेन्शन स्ट्रेस येणार नाही पुस्तकं वाचायला सुरुवात करा आवडत्या गोष्टी करा त्यामुळे तुमचा स्ट्रेस कमी होईल आणि आपोआपच हा त्रास कमी होईल खरं सांगू का हे मायग्रेनचे अटॅक हे फार फार त्रासदायक असतात यामुळे कित्येक जणांना त्यांचं दैनंदिन काम करणं सुद्धा अवघड होऊन बसतं हा आजार जर तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घेतला तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी जर हा आजार चांगल्या पद्धतीने समजून घेतला तर हा व्यवस्थित मॅनेज करता येऊ शकतो आणि म्हणूनच माहिती व्हावी म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवला आहे याचा तुम्हाला जरूर फायदा होईल कारण हा काही काही जणांसाठी साधासुधा नुसता डोकेदुखीचा प्रकार नसून अतिशय त्रासदायक आजार आहे आता ह्याच्यावरती ट्रीटमेंट काय आहे ते बघूया तुम्हाला जर ह्याचा तीव्र त्रास असेल आणि फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर डॉक्टरांकडे जा आणि ह्याचा त्रास कमी होण्यासाठी किंवा तुम्हाला अटॅक आल्यावर डोकेदुखी कमी होण्यासाठी किंवा प्रिव्हेन्शन म्हणून आपण काही गोष्टी करू शकतो त्याला मी घरगुती उपचार म्हणते आहे ते उपचाराचे काय काय प्रकार आहेत ते आपण बघूया रोज उपाशीपोटी गव्हाकूर रस घ्यावा याच्यामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत ज्याचा तुम्हाला या आजारामध्ये फायदा होतो सुरुवात करताना गवांकूर रस हा दोन ते तीन चमचेच उपाशी पोटी घ्यायचा आणि जास्तीत जास्त पाव कप पर्यंत तुम्ही घेऊ शकता आणि ह्याच्यामध्ये कॅल्शियम पण भरपूर प्रमाणात आहे मॅग्नेशियम पोटॅशियम सारखी खनिज भरपूर प्रमाणात आहेत तर यातलं जे मॅग्नेशियम आहे ना तर हे मॅग्नेशियम रिच फूड तुम्ही घ्यायला पाहिजे तर गवांकूर रसाबरोबरच बदाम तीळ सूर्यफुलाच्या बिया केळ अंजीर हिरव्या पालेभाज्या कडधान्य त्यातल्या त्यात, त्यात ब्लॅक बीन्स डाळी त्यातल्या त्यात मसूर डाळ याच्यामध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं हे मॅग्नेशियम का गरजेचं असतं कारण या मॅग्नेशियमची जर कमतरता असेल तर तुमच्या मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या अरुंद होऊ शकतात त्या त्यांचं फ्रिक्वेंटली अकुंचन होतं व हा त्रास सुरू व्हायची शक्यता असते म्हणूनच मॅग्नेशियम भरपूर असलेल्या पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये जरूर समावेश करा आणि वेदनेचे जे सिग्नल्स असतात म्हणजे तुम्हाला जर पेन्स होत असतील तर त्या पेन्सचे जे सिग्नल असतात ते सिग्नल्स ब्लॉक करायचं काम सुद्धा मॅग्नेशियममुळे होतं धण्याची आणि जिऱ्याची पूड करून ठेवा आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आवडत असल्यास बडिशोप पण घालू शकता दोन चमचे धणे एक चमचा जिरे आणि एक चमचा बडीशोप हलकसं भाजायचं आणि ह्याची पावडर करून ठेवायची आणि ही तुम्ही कोमट पाण्यात घालून रात्री झोपताना पिऊ शकता तुम्ही रात्री जेवणानंतर घेऊ शकता ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असलेल्या पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करा हे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आपल्याला अक्रोड बदाम ड्रायफ्रूट्स तेलबिया सूर्यफूल भोपळ्याची बी या बियांमधनं मिळतं किंवा फॅटी फिश सुद्धा आपल्याला मिळतं अँटीऑक्सिडंट्स असलेले पदार्थ आहारामध्ये घ्या संत्र सारखी जी सिट्रस फ्रुट्स आहेत याची सरबत तुम्ही घ्या रताळं टोमॅटो बेरीजसारख्या फळांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा लसणीच्या पाकळ्या ठेचून त्याचा रस काढायचा किंवा लसणीच्या पाकळ्या ठेचून त्याचा लेख तुम्ही कानशिलाच्या मागे किंवा कपाळावर लावू शकता याच्यामुळे तुमच्या वेदना कमी व्हायला मदत होते मानेच्या मागच्या बाजूला डोक्या मागे मसाज करा मसाजमुळे रक मेंदूला रक्त पुरवठा व्यवस्थित होऊन तुमच्या वेदना कमी व्हायला मदत होते आणि स्ट्रेसही कमी होतो थोडासा कापूर तुपामध्ये मिक्स करून त्याचा लेप तुम्ही कपाळावर लावू शकता तळपाय आणि तळ हाताला तूप लावून कास्याच्या वाटीने तुम्ही मसाज करू शकता रोज रात्री गरम पाण्यामध्ये पाय ठेवून पंधरा मिनटं शेक घ्यावा गरम पाण्यामध्ये लव्हेंडर किंवा निलगिरीचं तेल घालून त्याची वाफ तुम्ही घेऊ शकता तुम्ही योगा करू शकता योगामध्ये काही काही सोपे सोपे आसनं आहेत जे आसनं तुम्ही करू शकता हस्तपादासन भुजंगासन योगमुद्रा सेतुबंधासन शवासन यातली जमतील ती आसनं तुम्ही घरी करू शकता प्राणायाम किंवा श्वासाचे जे व्यायाम असतात ते करा मेडिटेशन करा छंद जोपासा याच्यामुळे तुमचा मायग्रेनचा त्रास कमी व्हायला नक्कीच मदत होतील कारण हे काही ट्रिगरिंग फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे तुमचा मायग्रेनचा त्रास वाढू शकतो तर आजच्या भागामध्ये मी मायग्रेनची तुम्हाला जगळी माहिती द्यायचा प्रयत्न केलेला आहे तरी तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये जरूर विचारा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणी आणि परिवारासोबत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि असाच एक छान व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात थँक्यू